नमस्कार, अपूर्वा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आवळ्याचा मोरावळा अर्थात मोरांबा। हा असाच एक आरोग्यास फायदेशीर पदार्थ आहे। हा जितका पौष्टिक आहे तितका चविष्ट देखील आहे। आज आपण मोरावळ्याची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। मी एकदम ताजे असे 1 किलो आवळे घेतले आहेत। थंडीच्या दिवसात आवळ्याचा सीजन असतो आणि या दिवसात चांगले आवळे बाजारात मिळतात। मी ते एका कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेत आहे आणि ते आपल्याला कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यायचे आहेत आवळे। आवळे 2 ते 3 शिट्ट्या वाफवून झाल्यानंतर मी कुकर थंड झाल्यानंतर उघडून आवळे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घेतले आहेत। थंड झाल्यानंतर आपण याच्या फोडी काढून घेणार आहोत, बिया वेगळ्या करणार आहोत आणि फोडी बनवून घेणार आहोत। अख्ख्या आवळ्याचा सुद्धा मोरावळा बनवला जातो, परंतु पूर्ण आवळा कधी कधी खाल्ला जात नाही आणि वाया जातो। त्यासाठी मी प्रत्येक आवळ्याची 1 फोडी बनवून घेणार आहे आणि त्यातली बी बाजूला करणार आहे। आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारामध्ये केला जातो। आवळा हे असं फळ आहे ते हिवाळ्यामध्ये येतं बाजारामध्ये। त्याचा जर आहारात समावेश केला तर आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर केसांचे सुद्धा विकार नाहीसे होतात, रक्तशुद्धीकरण होते, रक्तभिसरणासाठी सुद्धा गुणकारी आहे। आपल्या सर्व आवळ्यातले बिया काढून झाले आहेत आणि मी एक गॅसवरती जाड बुडाचं पातेलं ठेवलं आहे। मी 1 किलो आवळे घेतले होते, त्यासाठी मी 800 ग्रॅम साखर घेतली आहे। तुम्ही इथं गुळाचा सुद्धा वापर करू शकता। आरोग्याच्या दृष्टीने आणि गुणांनी संपन्न असलेल्या मोरावळ्याला हेल्थ टॉनिक सुद्धा म्हटलं जातं। मी यामध्ये 800 ग्रॅम साखर घातली आहे आणि व्यवस्थित ते आवळ्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। गॅस एकदम मंद ठेवायचा आहे, नाहीतर आपले आवळे खाली लागू शकतात। सुरुवातीला साखर विरघळण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात, नंतर हळूहळू साखर वितळायला सुरुवात होते, त्यामुळे ते 5 ते 6 मिनटं चांगले व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता आपली साखर हळूहळू विरघळायला सुरुवात झाली आहे, गॅस हा मंद ठेवायचा आहे। आता आपली साखर चांगली वितळायला सुरुवात झाली आहे। मोरावळ्यामुळे आपली पचनशक्ती वाढते, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये चांगले भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे केसाच्या आपल्या तक्रारी नाहीशा होतात, केस गळायचे थांबले जाते। यामध्ये आता चांगलं पाणी सुटलं आहे आवळ्याला, साखरेचं चांगलं पाणी झालं आहे, ते थोड्या वेळानंतर आपोआप घट्ट व्हायला सुरुवात होते। आवळ्याचा पाक बनवण्यासाठी त्याला भरपूर वेळ लागतो, खूप 45 ते 50 मिनटं लागतात या रेसिपीसाठी। ही सर्व कृती आपल्याला मंद गॅसवरती करायची आहे। नंतर हळूहळू आवळ्याचा रंग बदलला जातो आणि पाक शोषला जातो आवळ्यामध्ये आणि पाकही घट्ट होतो। आयुर्वेदिक औषध किंवा सामग्रीच्या दुकानात मोरावळा सहज उपलब्ध असतं, पण तो करण्यास इतका सोपा आहे की बाहेरून महागाचा मोरावळा घेण्यापेक्षा घरच्या घरी तो सहज बनवता येतो। या पद्धतीने जर मोरावळा बनवला तर तो वर्षभर टिकतो। हळूहळू आता आवळ्यामधील पाक आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। मोरावळा बनवायला आपल्याला 50 ते 45 मिनटं आरामशीर लागतात। मंद गॅसवरती बनवायचं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ह्या हिवाळ्यामध्ये मोरावळा। त्याचबरोबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मोरावळ्यातला पाक आता चांगला बऱ्यापैकी घट्ट झाला आहे। जसा जसा पाक घट्ट होतो तसा तसा आवळ्याचा कलर बदलतो। आपल्याला आरोग्यामध्ये आवळा खाणं अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येक सीझनमध्ये आवळा मिळत नाही, थंडीच्या दिवसामध्येच मिळतो, तर मोरावळा बनवून ठेवला तर आपण वर्षभर तो खाऊ शकतो। तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्याचा चांगला कलर बदलला आहे आणि पाकही चांगला बऱ्यापैकी घट्ट झाला आहे। आता मी 10 ते 15 मिनटानंतर गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे। थंड झाल्यानंतर आपण ते एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे। काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये वाळून घ्यायची आहे। नंतर मोरावळा यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि बरणीला चांगलं घट्ट झाकण लावून आपण वरतीसुद्धा ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्येसुद्धा ठेवू शकतो। तयार आहे आपला पोषण मूल्याचा खजिना आवळ्याचा मोरावळा।
हा वीडियो तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।